नमस्कार मित्र मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज माझ्या मित्रांचं सॉन्ग रिलीज होणार आहे. एक मराठी सॉन्ग आहे, तर ते सॉन्ग रिलीज होणार आहे. आणि एक ऑलरेडी एक सॉन्ग माझ्या मित्राचं रिलीज झालेलं विनोद चव्हाण करून, तुम्ही बघितला असेल त्याचा व्हिडिओ, खूप व्हायरल झाला, मिलियनमध्ये त्याला व्ह्यू भेटलेले होते. तर आज असाच एक दुसरा एक व्हिडिओ आज लॉन्च होणार आहे त्यांचा, म्हणजे आज एक सॉन्ग रिलीज होणार आहे त्यांचा. त्यामध्ये आदेश गाडेकर आणि विनोद चव्हाण हे दोघं मेन रोलमध्ये आहेत, आणि दोन्ही माझे चांगले मित्र, लहानपणाचे चांगले मित्र आहेत. तर बघूया आणि जाऊया त्यांचा जे सॉन्ग रिलीज होणार आहे, एक छोटीशी पार्टी पण आहे असं समजा. आणि तर जाऊया, तर आजचा व्हिडिओ असाच असेल. बघूया काय सॉन्गबद्दल काय आहे काय नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल मी, व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्या सॉन्गचा. त्यांना लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला जाऊया त्या ऍक्टर लोकांना, येणाऱ्या ऍक्टर लोकांना भेटूया, विनोद चव्हाण आणि आदेश गाडेकरला भेटायला जाऊया. तर चला जाऊया तिकडे. नमस्कार सगळ्यांना. कोळी दर्याच्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे माझं फर्स्ट डान्सिकल सॉन्ग आहे. तुम्ही जसं माझं पहिलं गाणं बघितलं असेल त्यात खूप लोकांच्या नंतर कमेंट आहे तू डान्स करतोस का करतो. तर प्रिन्स आणि आदेश मला भेटले, त्यांनी मला गाण्याबद्दल सांगितलं वगैरे. मला गाणं पहिल्याच ह्याचा प्रिन्सचा आवाज मला खूप आवडला, प्रिन्सचा व्हॉइस खूप छान आहे. सो मी गाण्याला ॲग्री झालो आणि गाण्यामध्ये डान्स करायला मला खूप मजा आली. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या, हे गाणं पण व्हायरल करा, खूप व्हायरल करा, शेअर करा आणि प्रेम दाखवा गाण्याला. हे गाणं सगळ्यांपर्यंत पोचवा. लवकरच आपलं गाणं लॉन्च होत आहे, तर तेव्हा सगळ्यांनी आपले स्टेटस वगैरे, रील्सवर जेवढे फ्रेंड्स आहेत सगळ्यांना शेअर करा, टॅग करा आणि असंच प्रेम दाखवा. थँक्यू. माझं नाव आदेश गाडेकर, मी तुमच्यासारखाच इथे मुंबईत राहतो. बरेच 90% पब्लिक अशी असेल की मला ओळखत नसेल, पण मला असं वाटतं की आज एक माझा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तो मी आज पूर्ण केलेला आहे. आणि त्या प्रोजेक्टला एक महाराष्ट्रामध्ये नाही तर म्हणजे पूर्ण गल्लोगल्ली, गावोगावी जेवढे पण आपले आहेत अख्ख्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हा प्रोजेक्ट म्हणजे हेच माझं गाणं, मी आणि माझ्या टीमचं कोळी दर्याचा राजा हे गाणं थोड्याच वेळात रिलीज होणार आहे. तर त्याबद्दल तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. बस थँक्यू. या आणि मला आनंद होतोय की आज एक ऑफिशियल सॉन्ग आमचं येत आहे, कोळी दर्याचा राजा. यात मी खूप सर्वांचं इथं उपस्थित सर्वांचं आभार मानतोय की तुम्ही आलात वेळ काढून. मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही इथं आलात, खूप खूप धन्यवाद. माझे दोन शब्द संपवतो. आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती अशी आहे की साधारण आपल्याकडे मुलांना आपण जेव्हा करिअर निवडतात तेव्हा घरात म्हणजे माझ्या वाडवडिलांचा धंदा कुठला आहे, साधारण मुलं तिकडे जास्त त्यांचा एक हे असतो, कल असतो. आणि शक्यतो आम्ही पालक मुलांना तसंच म्हणतो की मी हे करते तूही ते कर, आणि तसंच आम्ही मुलांना हे करत असतो. पण आत्ता काळ थोडा बदलत चालला आहे, मुलांना जे आवडेल ते मुलं आता करायला लागली आहेत. आणि आमचा आदेशसारखा मुलगा म्हणजे जो मुंबऱ्यातला आमच्या समोर लहानाचा मोठा झाला आहे, मला वाटलं तो मागाशी खूप जोशात अगदी इथे नाचेल वगैरे, कारण त्याचं गाव आहे. मग तसा मुलगा आमच्या डोळ्यासमोर जो वाढलेला आहे, लहानाचा मोठा झाला, आणि तो या वेगळ्या क्षेत्रात चार मुलांना घेऊन जाऊन काही वेगळं काहीतरी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आता मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडायला आपण संधी दिली पाहिजे. आणि सगळंच काय वाईट नसतं, मला स्नेहाचं खूप कौतुक वाटतं की तिच्या पालकांनी तिला ह्या क्षेत्रामध्ये परवानगी दिली. तर अशा मुलींना सुद्धा आपण एक प्रोत्साहन देत राहिलो तर मला वाटतं कुठलंही क्षेत्र असू दे मत कुठे आपली मुलं मागे पडणार नाहीत. आणि महाराष्ट्रातल्या मुलांना साता समुद्रापलीकडे त्यांचं नाव झालंच पाहिजे, ही तर आपली प्रत्येकाची इच्छा असलीच पाहिजे. आणि म्हणून माझी पण सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून ही मुलं पुढे कशी जातील, हा कार्यक्रम, हे गाणं कसं जास्त फेमस होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहूया. मला प्रवीणबद्दल खूप खात्री नव्हती की मी
तो या क्षेत्रात काहीतरी करेल म्हणून. प्रवीणमध्ये पूर्ण राजकारण भरलेलं आहे, समाजकारण राजकारण, पण तरीसुद्धा तो इकडे गेला हे आमच्यासाठी पण खूप कौतुकाचं आणि एक महत्त्वाचं आमच्यासाठी ते एक आम्ही समजतोय कुटुंबातले म्हणून. तर माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सगळे जे जमलेले आहोत आपण सुरुवात. नमस्कार मित्रांनो, जय आगरी, जय कोळी, जय कराडी, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वात पहिले ज्यांनी संविधान लिहिला, भारतरत्न महामहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भीम. सर्वात पहिले आपल्या सगळ्यांना एक सांगतो, कोळी दर्याचा राजा हे गाणं ज्या यूट्यूब चॅनलला येणार आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मुकेश उपाध्ये ऑफिशियल, आणि आपल्यासमोर मी मुकेश उपाध्ये, माझंच चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून हे गाणं आपण रिलीज करतोय. आदेश त्याचबरोबर विनू आहे, त्याचबरोबर स्नेहा, बरोबर ना, प्रिन्स तर आहेच, अजून कोण होती एक, शरयू. आणि अग्री कोळी कराडी समाजाची जी क्वीन आहे, जिचं आज प्रत्येक गाणं मिलियनला जातं, अशी प्रिन्स बरोबर जी गायिका आहे जी इथे आज इव्हेंटमुळे आली नाही, सोनाली भुईर. त्यामुळे हे गाणं ऑलरेडी हिटच होणार आहे, सुपर हिट होणार आहे. पण ते जर साता समुद्रापलीकडे जर मराठी गाणी पोचवायची असतील तर तुम्हाला सगळ्यांना शेअरिंग करणं गरजेचं आहे. आज इथे सर्वात पहिले खूप चांगलं इथे नियोजन आहे आणि मी पहिल्यांदाच आलो, पण खूप सुंदर ढाबा आहे, त्याचे ओनर आहेत, त्यांच्यासाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत, त्यांनी ही जागा दिलेली आहे. आणि मला वाटते ते पंजाबी आहेत, बरोबर ना. तो जसं पंजाबी गाणं साता समुद्रापलीकडे वाजतंय आणि तुम्हाला तुम्ही बिलीव करणार नाही, ज्याला पंजाबी भाषा येत नाही तो सुद्धा गाण्यावर डान्स करतो आणि एक एक पंजाबी सॉन्ग 200-200 मिलियन क्रॉस करतो, हाच टार्गेट आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. मराठी गाणी कोळी गीतं साता समुद्रापलीकडे वाजली पाहिजेत आणि यासाठी तुमची शेअरिंग गरजेची आहे. त्यामुळे कोळी दर्याचा राजा हे जास्तीत जास्त आपण शेअर करणार, करणार ना, करणार का नाही, मग जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या गाण्यासाठी. आता सर्वात पहिले आमच्या इथे नगरसेविका बसलेल्या आहेत, बरेचसे नामवंत ज्यांनी पाठिंबा दिलेला या गाण्यासाठी. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो का आपण युवा पिढीला सपोर्ट करताय, कारण धर्मेंद्रचा पोरगा सनी देवल आणि अमिताभ बच्चनचा पोरगा अभिषेक बच्चन होणार आहे. बरं, सुपर 30 एक वाक्य आहे जे मला नेहमी आवडतं आणि मी प्रत्येक ठिकाणी जिथे संधी भेटेल ते मी बोलतो. पहिले राजा का बेटा राजा बनता था. यूट्यूबच्या मुळे एक चांगली गोष्ट झालेली आहे की अब राजा वही बनेगा जो हकदार होगा. तो अब गल्ली में से प्रिंस पोडारे अपनी आवाज निकालेगा और उसे दिल्ली तक वो पहुंचाएगा, ये हमको करना है. अगर एक्टर संजय दत्त बन सकता है, एक्टर सनी देओल बन सकता है, अजय देवगन जैसा वीरू देवन देवगन का लड़का, अगर अजय देवगन एक्टर बन सकता है तो भाई आदेश तो बहुत चिकना दिखता है, वो भी बन सकता है. विनू तो और ही हैंडसम है, देखो इसका तो और एक प्रोजेक्ट हुआ है, वो भी बन सकता है. ये लोग बन सकते हैं, पर ये लोग कब बनेंगे? हमारे में से अगर किसी को आप आगे लेके जाओगे, आप जैसे हम लोग सब जब एक एक साथ पूरी ताकत लगाएंगे ना, तो ये सिस्टम टूटेगा. और इस सिस्टम में टूटने के लिए, हे सिस्टम तोडण्यासाठी आपल्यामधली कला आहे ती दाबून ठेवू नका. खरोखर मी या मुलीच्या आई वडिलांना मी मानतो का त्यांनी तिला प्रोत्साहन केला. आपल्यातला कलाकार जागा करा, आपल्यातली जी कला आहे ती बाहेर येऊन द्या आणि त्यासाठी मुकेश उपाध्ये ऑफिशियल एनी टाईम तुमच्याबरोबर उभा आहे. फक्त तुम्ही तयारी दाखवा, तुम्हाला पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी शेअर करा जास्तीत जास्त आणि मी परत सगळ्यांचे आभार मानतो. थोड्याच वेळाने गाणं रिलीज होईल, मुकेश उपाध्ये ऑफिशियल या चॅनलवर गाणं रिलीज होईल. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आवर्जून जमलं तर खाली एक कमेंट असतं, त्या कमेंटमध्ये नक्कीच कमेंट द्या. तुमची कमेंट, तुम्हाला गाणं नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणून कमेंट द्या, ती कमेंट पण आम्हाला काहीतरी शिकून जाईल. पण तुमची प्रतिक्रिया आली पाहिजे, जास्तीत जास्त शेअर झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कोळी दर्याचा राजा खूप गाणं चांगलं आहे, कारण मी पण कोळीच आहे. आणि तुम्हाला आवडेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय एक अग्री कोळी
मित्रांनो, मला आपल्याला सांगावंसं वाटेल की मी कधी असा फिल्म इंडस्ट्रीचा कार्यक्रम वगैरे कधी मी केलेले नव्हते किंवा कधी कधी फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व झालो नव्हतो. माझं मूळ म्हणजे कामाचे पद्धत समाजसेवा, राजकारण, याच्यामध्ये मी नेहमी इन्वॉल्व्ह असायचो. पण आदेश गाडेकर, विनू चव्हाण आणि प्रिन्स हे माझे तीन मित्र यांच्या माध्यमातून मला ह्या क्षेत्रात देखील उतरवण्याची आणि काम करण्याची संधी भेटली केलं. तर आता आम्हाला तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या गाण्याला पूर्णपणे सपोर्ट करावं, लाईक्स करावं, शेअर करावं. आणि हे गाणं आता आम्ही यूट्यूबवर लॉन्च करतो आहे आणि येणा 2 दिवसामध्ये नाईने छका, संगीत मराठी, मायबोली या सगळ्या टी व्हीवरच्या जे चॅनल्स आहेत त्याच्यावर देखील हे गाणं येणार आहे. तर आपण जास्तीत जास्त त्याला पाहावं, शेअर करावं, लाईक करावं आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला मान्यवर माझ्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद मानतो. थँक्यू. आपण गाणं